ज्योतिराव फुले यांच्या 125व्या या पुण्य निमित्त आपण सगळेजण या ठिकाणी समाज आणि व्याख्यानाची सगळ्यांना नक्कीच चाहूल लागली आहे की व्याख्या की त्यांनी मंचावर यायचे आणि कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती आपण या ठिकाणी करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एव्हरीवन. त्याचबरोबर माई समाज सेवा समितीचे कार्यकर्ते पाटील माननीय उत्तमरावजी बडबे, प्रमोदजी आहेर, माननीय प्रणव शिंदे, माननीय प्रवीण जेजूरकर, महेश भाऊ गायकवाड, त्याचबरोबर गणपतराव धुमाळ या सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी मंचावर बोलवू इच्छिते आणि त्यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी मंचावर झालंय. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण महात्मा फुले यांच्या स्मृतीस या ठिकाणी पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात जी आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या स्मृतीस या ठिकाणी पुष्पहार घातला जातो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतीये. सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी माई समाज सेवा समितीच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत आहे. खूप सुंदर अशी सुरुवात जी आहे या ठिकाणी. त्याचबरोबर उपस्थित सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी बसून व्याख्यानाचा जो लाभ आहे तो घ्यायचा आणि मी प्रमुख वक्ते श्री गणपतराव धुमाळे सर यांना विनंती करू इच्छिते की त्यांनी या ठिकाणी व्याख्यानाची सुरुवात जी आहे ती करायची. प्लीज एक कॉल. 125व्या महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आयोजित या समारंभाचा सत्कार समारोहाच्या प्रसंगी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व सुजान श्रोत्रवर्ग, आज खरं म्हणजे 125व्या जयंतीच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला फार एक प्रकारे अभिमानी समजतोय. आणि त्याचं कारण असं आहे, कारण भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक क्रांतिकारी पुरुष आणि ज्यांच्यावर मला बोलण्याची संधी आहे आणि त्याचं कारणही तेच आहे. त्यामुळं याच्यात दोन्हीचा संयोग आहे. म्हणजे इतिहास ज्या समाजाला, ज्या समाजाने निर्मिलेल्या ज्ञानाला मान्यता देण्यास नाकारतो त्या ज्ञान सत्तेला आव्हान देऊन पर्यायी समतावादी समाज निर्माण करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या क्रांतीवीर महात्मा फुल्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. त्यामुळं मी या 125व्या स्मृती दिनानिमित्त फुल्यांना प्रणाम करून मी माझ्या खरं म्हणजे या भाषणाची सुरुवात करतो. मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे वर्तमान सामाजिक राजकीय स्थिती आणि महात्मा फुले. खरं म्हणजे वर्तमान सामाजिक स्थितीचा आणि राजकीय स्थितीचा सुरुवात मी करतो पहिल्यांदा आणि मग महात्मा फुल्यांकडे येतो. आज आपण एका फार संक्रमण अशा गंभीर परिस्थितीतून जातोय. आपल्या आजूबाजूला काय चाललंय आपण पाहतोय. भारतीय समाज म्हटल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न येतो तो जाती व्यवस्थेचा आणि जाती व्यवस्था भांडवलशाहीच्या विकासानं जाती व्यवस्थेचा अंत होईल ही जी काही कल्पना होती
ती कल्पना किती सत्यात उतरलेली आहे ते आपण आज पाहतोय. ज्या जाती व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेचा लाभार्थी असलेला एक वर्ग आणि त्या जाती व्यवस्थेचा बळी ठरलेला वर्ग या दोन्हीमध्ये एक अंतर्विरोध तीव्र करून जो बळी ठरलेल्या वर्गाची आघाडी करून जाती व्यवस्था उलथून टाकण्याचा प्रयत्न करणारे फुले आज मात्र ह्या जाती व्यवस्थेचा बळी ठरलेला वर्ग एकमेकाच्या विरोधात रस्त्यावर उतरतोय काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून जाती व्यवस्था संपली का हा एक प्रश्न आहे. महात्मा फुले म्हटल्यानंतर आपल्या पुढे जे म्हटले जातात ते समाज सुधारक म्हणून मानले जातात. आणि जाती व्यवस्थेच्या संदर्भाने महात्मा फुल्यांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतो, कारण जाती व्यवस्था म्हटल्यानंतर फक्त सांस्कृतिक मुद्दा एवढाच उपस्थित केला जातो, जाती व्यवस्था म्हटल्यानंतर केवळ अस्पृश्यतेचा मुद्दा उपस्थित केला जातो. परंतु मात्र जाती व्यवस्था म्हणजे केवळ संस्कृती नाही, जाती व्यवस्था म्हणजे केवळ अस्पृश्यता नाही, तर जाती व्यवस्थेला आधार पुरवणारी एक उत्पादन व्यवस्था आहे. ती जोपर्यंत उत्पादन व्यवस्था आपण दुर्लक्षित करू तोपर्यंत जाती व्यवस्थेच्या विरोधातला लढा पूर्ण होणार नाही. आणि हे समग्र आकलन कुणाला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांना होतं. आणि म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा शूद्र अतिशूद्र आणि स्त्री यांची आघाडी उभारण्याचा प्रयत्न फुले करतायत. आणि त्याच्यासाठी जाती व्यवस्थेचा मूलाधार असलेली जी शेती आहे त्याला प्रमुख केंद्र मानून ते पूर्ण समग्र विश्लेषण करतायत. त्यामुळे महात्मा फुल्यांचा विचार करताना आजच्या जाती व्यवस्थेकडे जर पाहिलं तर जाती व्यवस्थेत बदल झालाय, पण जाती व्यवस्था बदलत्या स्वरूपाप्रमाणे स्वतःचं रंग बदलत स्वतःचं अस्तित्व मात्र कायम टिकून आहे. काय करायचं? जाती व्यवस्था मुक्तीचा साधन होते का? जाती व्यवस्था शोषण मुक्तीकडे जाण्यासाठीचा मार्ग दाखवते का? की जाती व्यवस्था जाती व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी स्वतःचं रूप बदलते हा खरा प्रश्न आहे. कारण काही वेळा असं होतंय मला रोजगार नाही, माझी सामाजिक आर्थिक परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चाललेली आहे आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून जात मला मार्ग आधार देते काय असा एक प्रश्न आहे. म्हणून आज असं दिसतंय की प्रत्येक जात जी स्वतःला त्या जाती व्यवस्थेतला लाभार्थी आणि क्षत्रिय समजते त्यांना सुद्धा जात म्हणून आम्हाला संधी द्या अशी मागणी करत रस्त्यावर उतरावं लागते. मग जात ही ह्या मागासले पण घालवण्याचं साधन ठरतीये का असं वाटतीये का त्यांना हा खरा प्रश्न पडतो. कारण तसं जर असेल तर प्रत्येक जात स्वतःची एक ओळख घेऊन रस्त्यावर येताना दिसतीये. काय करायचं त्याचं? आणि ही जात रस्त्यावर येत असताना मात्र एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात रस्त्यावर येताना दिसतीये त्याचं काय करायचं हा खरा प्रश्न. आणि त्या संदर्भाने फुल्यांकडे आपल्याला जावं लागणार आहे. फुले म्हणतात सर्व मागासलेपणाचं मूळ कारण काय आहे? शिक्षण आहे, म्हणजे अज्ञान आहे. शिक्षण न देणं हे अज्ञान मागासलेपणाचं कारण आहे. पण मात्र तोच मागास समाजातला शिकून शहाणा झालेल्या वर्गाला असं म्हणावं लागतं, कशाला शिकून शहाणा झालो, बरा ओहळाचा गोटा, गावची गुरे वळली असती तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. काय कारण आहे प्रश्न आहे ना. म्हणजे महात्मा फुले असं म्हणतात की सगळ्या मागासलेपणाचं कारण शिक्षण आहे, अशिक्षणाचा अभाव आहे, अज्ञान आहे. आणि तोच समाज शिकून शहाणा झालेला म्हणतोय कशाला शिकून शहाणा झालो. काय करायचं? गंभीर प्रश्न आहे. कारण शिकलेल्या समाजाला वाटत बाप भीक मागू देईना आणि माय भाकर देईना. काय करायचं? म्हणजे बाहेर शिकून शेतात काम करायला लाज वाटते आणि शिकून शहाणा झाल्याचं परिणाम म्हणून नोकरी भेटत नाही. आणि त्याच वेळी मात्र जातीची अस्मिता मात्र तीव्र होऊन माझ्यावर राज्य करतीये. मी काय करायचा प्रश्न आहे. मग मला वाटतं तेव्हा
प्रस्थापित व्यवस्थेचं राजकारण आणि महात्मा फुलेंचा संदर्भ आपल्याला तपासण्याची गरज आहे. महात्मा फुले म्हणतात की सगळ्या मागासलेपणाचं अज्ञान कारण आहे, पण त्याच्यावर उपाय शिक्षण आहे म्हणत असताना फुले शिक्षणाचा उपाय कसा सांगतायत याच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करायला आपल्याला भाग पाडलं जात. काय करायचं? शिक्षण म्हटल्यानंतर अक्षर ज्ञान म्हणजे शिक्षण का? दुर्दैव असं आहे, आम्हाला ही व्यवस्था अशी सांगते की ब्राह्मणाला शिव्या द्यायच्या आणि शिव्या दिल्या म्हणजे आम्ही क्रांतिकारक झालो आणि आम्ही परिवर्तनवादी होतो. दुर्दैव आहे, फुले तसं म्हणत नाहीयेत. आपला ही व्यवस्था काय सांगतेय? ब्राह्मणांकडे ज्ञान होतं आणि बहुजन मात्र अज्ञानी होते. फुले तसं म्हणत नाहीत. मुद्दा काय आहे? ब्राह्मणांकडे जे ज्ञान होतं ते पाठांतर होतं आणि खरं ज्ञान कोण निर्माण करत होतं तर ते कष्टकरी करत होत. कष्टकरी वर्गाकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाला मान्यता नाहीये. आणि ज्यांच्याकडे ज्ञान म्हणून सांगितलं जातंय ते ज्ञान नाहीच आहे, ते पाठांतर आहे. आणि म्हणून फुल्यांचा शिक्षण विषयक विचार जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की फुले काय म्हणतात, या शिक्षणामधनं माझ्या शिकलेल्या पिढीला त्याचं पारंपरिक व्यवसाय करायला लाज वाटता कामा नये, हे फुले सांगतायत. म्हणजे काय? त्या श्रमाला, श्रमातून निर्माण होणाऱ्या ज्ञानाला मान्यता सांगतायत, मान्यता पाहिजे असं सांगतायत. म्हणजे ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आजही त्या कष्टकरी वर्गाने निर्माण केलेल्या ज्ञानाला ज्ञान म्हणून मान्यताच दिली जात नाही. म्हणजे जोपर्यंत शेती करणारा वर्ग आहे, कारण हा सगळा शूद्र वर्ग जो आहे तो शेती करणारा वर्ग आहे, त्याचा आधार शेती आहे आणि त्या शेतीतनच खऱ्या अर्थाने नवनिर्मिती होते आणि तो नवनिर्मिती करणाराच खऱ्या अर्थाने नवीन ज्ञानाची निर्मिती करत असतो. दुर्दैव असं आहे, शेतात राबणारा झाडाची सावली पाहून टाईम सांगतो, आम्ही त्याला अज्ञानी ठरवतो. आणि आम्ही मात्र टाईम पाहायचा असेल तर हातातल्या हातावर बांधलेल्या यंत्रावर अवलंबून राहावं लागतं, आम्ही मात्र साक्षर असतो. काय भानगड आहे? त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या ज्ञानाला मान्यता नाहीये आणि माझ्या पाठांतरवादाला मात्र ज्ञान म्हटलं जातंय. बरोबर आहे, हा खरा दुर्दैव आहे. आणि म्हणून त्या शेतीतून ज्ञानाची निर्मिती तिथं होते, पण मात्र हजारो वर्ष शेतीत राहणाऱ्या माझ्या बापाला मात्र निरक्षर ठरवते आणि मी मात्र पुस्तकं वाचून कृषी विद्यापीठात शिकलं तर मात्र कृषी तज्ज्ञ होतो. काय करायचं? मी कृषी तज्ज्ञ, मी कधीच शेतात गेलो नाही, नांगराची फाळ धरताना मला लाज वाटते आणि मी कृषी तज्ज्ञ. आणि जो त्या कृषीमध्ये पूर्ण आयुष्य बर्बाद होतो त्याला मात्र निरक्षर. काय करायचं? फुले तिथं प्रश्न उपस्थित करतायत आणि म्हणून फुले म्हणतायत या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्या ज्ञानाला मान्यता पाहिजे. म्हणून फुले म्हणतायत ही शिक्षण पद्धती कशी पाहिजे की ज्या शिक्षणामधनं जो पंतोजी टीचर हाताच्या शर्ट, अंगात घातलेल्या शर्टाला मळ लागली तर त्याला घाण वाटतो, तो शिक्षक त्या शिक्षकाच्या हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा नांगराची फाळ धरायला लाजच वाटणार. दुर्दैव असा आहे, तो शिकवणारा शिक्षक आज आमचा बहुजन आहे, त्यालाही तीच लाज वाटते जी पंतोजी टीचरला फुल्यांच्या काळात वाटत होती. हे कुणी निर्माण केली? म्हणजे आम्हाला शिक्षण दिलं, दिलं का तेही प्रश्नचिन्ह आहे अजून. पुन्हा जे फुले शिक्षण मागतायत ते शिक्षण दिलं, पण पुन्हा तेच शिक्षण दिलं जे फुल्यांना नको होतं. आम्हाला जे शिक्षण पाहिजे ते नाहीच दिलं. फुले त्या काळात म्हणायचे शिक्षण कसं पाहिजे, म्हणजे राज्य पुरस्कृत, मोफत, अनिवार्य आणि सर्वांना समान शिक्षण पाहिजे. आज मात्र दुर्दैव असं आहे
स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष आपण पूर्ण करतोय, परंतु मात्र आज गरिबांसाठीचं शिक्षण वेगळं, श्रीमंतासाठीचं शिक्षण वेगळं, अधिकृत विभागणी आहे जी फुल्यांना कधीच अपेक्षित नव्हती. मग आजच्या ह्या खाजगी आणि शासकीय, म्हणजे जो गरीब आहे त्याला आम्ही शिक्षण देऊ, कारण फुले म्हटलेत. उठता बसता फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारा हा वर्ग, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नावाला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, आणि वास्तवात मात्र स्वतःचा स्वार्थाला मजबूत करण्यासाठी फुल्यांचं नाव घेतो. फुल्याचा अजेंडा अपूर्ण राहिला त्याला कारण हे आहे, कारण त्यांचा अनुयायी समजला जाणारा जो वर्ग, जो स्वतःला सांगून घेतो आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे वारस आहोत, तो मात्र सोयीनुसार फुल्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी नाही तर स्वतःचे हितसंबंध मजबूत करण्यासाठी ते नाव घेत आला, आणि मात्र आम्ही त्याचे बळी ठरत आलो. काय करायचं, म्हणजे एकीकडे जाती व्यवस्थेच्या नावावर, जाती व्यवस्थेच्या नावावर सांगताना जाती व्यवस्थेचा मुद्दा केवळ औपचारिक अस्मितेपुरता मर्यादित करत आम्हाला लढायला सांगतात, आणि दुसरीकडे मात्र आम्हाला त्या शैक्षणिक चाकोरीमध्ये जे फक्त पाठांतर करा, डिग्र्या घ्या, वाटलंच तर तुम्ही गरीब आहात तर महानगरपालिकेची शाळा आहे तुमच्यासाठी, जिथं बसायला बेंचेस असतील की नाही काही मागणी करायची नाही, जिथं आलेला शिक्षक तिथं त्याला मोबदला मिळतो की नाही, शिक्षकाची सफिशियंट संख्या आहे की नाही मुद्दा नाही, तुम्हाला शिक्षण पाहिजे आम्ही शिक्षण देतोय, त्याच्यासाठी हवं तर कायदा सुद्धा आणतोय, राईट टू एज्युकेशन. कधी आणला तेही 2009 महात्मा फुल्यांनी हंटर कमिशन पुढे मागणी केली होती. काय करायचं, ह्या एवढ्या काळानंतर ही शिक्षण आणून ठेवलं, आणि एकीकडे राईट टू एज्युकेशन कायदा आणायचा, आणि त्याच वेळी दुसरीकडे मात्र सोयीस्कररित्या खाजगी शिक्षणाला अधिकृत मान्यता द्यायची त्याच कायद्याअंतर्गत. काय केलं, त्याच कायद्याअंतर्गत ज्या खाजगी शाळा आहेत तिथं 25% आरक्षण. कुणाला? मागास लोकांना, आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना. आरक्षण कशासाठी? नाव सांगायला. शाळेत गेलात त्या आरक्षण तुम्हाला ऍडमिशन देणार नाहीत, सरकार त्याच्यावर भाष्य करणार नाही, पण मात्र राईट टू एज्युकेशन कायदा करू आणि सांगू की आम्ही महात्मा फुल्यांचा वारस म्हणून आम्ही आता मान्यता मिळवली आहे, कारण महात्मा फुल्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलंय राईट टू एज्युकेशन ऍक्ट. त्यासाठी काय करायचं, दुटप्पीपणा. त्या शिक्षणामध्ये जे शिक्षण देतील आम्हाला ते सुद्धा कसं, तुम्हाला काय करायचं, आम्ही पास करू, डिग्र्या देऊ, आणि पुढचं मात्र मागायचं नाही. नोकऱ्या मागायला आलात तुम्ही लायक नाहीत, कारण नोकऱ्यासाठीची लायकी तुम्ही पूर्ण केली नाही, शिक्षण तुम्हाला आम्ही पुरवलंय, प्रॉब्लेम तुमच्यात आहे, प्रॉब्लेम आमच्याकडे नाही. हजारो वर्षापासूनची व्यवस्था तीच करत आलेली आहे, त्याच्यावरच हल्ला फुल्यांना चढवायचा होता, आणि म्हणून फुले म्हणतायत की ही शिक्षण व्यवस्था कशी पाहिजे, राज्य पुरस्कृत, मोफत, अनिवार्य, शेती पाहिजे ज्या शेतीमध्ये या लोकांना त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जाईल, व्यवहारी ज्ञान दिलं जाईल. कुठंतरी आहे आता शहरात तर शाळांचे ग्राउंड पण संपुष्टात आलेले आहेत, शाळेच्या बाहेर खेळायला मुलाला ग्राउंड पण राहिलेले नाही आहेत. शेती असण्याचा मुद्दा फारच दूर आहे त्याच्यापेक्षा. राजकारण करताना जसं केलं गेलं त्याच टप्प्यावर एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणून घ्यायचं स्वतःला, आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली राजकारण करायचं, आणि जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात ते सोयीनुसार धर्माचा वापर करायचा, आणि दुसऱ्यांनी मात्र त्यांना ढोंगी धर्मनिरपेक्ष म्हणायचं आणि स्वतःला खरे धर्मनिरपेक्ष म्हणायचं. काय करायचं, आणि फुले आम्हाला काय सांगतायत धर्माच्या संदर्भात, पचणार नाही आजही आम्हाला, पचणार नाही फुल्यांचा धर्मविषयक विचार आजही पचणार नाही, कारण आम्हाला सोयीनुसार फुले पाहिजे. फुल्यांचा धर्मविषयक विचार करायला गेलं तर धर्मनिरपेक्ष यांच्या ढोंगीची गरज नाही, खऱ्याची गरज नाही आम्हाला. जन्मलेल्या बाळापासूनच धर्मनिरपेक्षतेची संकल्पना फुल्यांची येते आमच्यापर्यंत.
काय सांगतायत फुले? म्हणजे महात्मा फुलेंचा विचार जर अंगीकारला धर्माविषयक विचाराचा, एवढी उच्चता ते बाळगतायत, ते सांगतायत की धर्म निवडण्याचा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक अधिकार आहे. मी जो धर्म निवडायला चाललोय, मी जी जगण्याची पद्धती निवडायला चाललोय, ते तत्वज्ञान मी वाचेन आणि ते तत्वज्ञान समजून घेऊन मी माझा धर्म ठरवेन. ते म्हणतात एकाच कुटुंबात बाप वेगळ्या धर्माचा असू शकतो, आई वेगळ्या धर्माची असू शकते, मुलगा तिसरा धर्म निवडू शकतो. जन्माधारित धर्म नाकारलाय फुल्यांनी, बापानुसार मुलाला धर्म नाकारलाय फुल्यांनी. गरज नाही, मी हिंदू असला तर मला काहीच वाचायची गरज नाही, मला वेद वाचायची गरज नाही, मला गीता वाचायची गरज नाही, तरी मी म्हणायचं गर्व से कहो हम हिंदू है. मला कोणी विचारला काय बाबा धर्माचं तत्वज्ञान सांग जरा, मला माहिती नाही, मी धर्माचा आहे ना, मला अभिमान आहे, मुद्दा नाही विचारायचा. काय चाललंय? मी जे विचार जगणार आहे, मी ज्या धर्माचा सांगणार आहे, ते मी वाचलं पाहिजे की नाही, मला त्याचे तत्व कळले पाहिजेत की नाही. धर्म तत्वज्ञान असतो, धर्म हे तत्वज्ञान असतं, ती जगण्याची पद्धती असेल तर ती मला समजली पाहिजे. पण मात्र न समजून घेतात मी वागायचं आणि मग ठरवायचं तुम्ही धर्मनिरपेक्ष कि धर्मांत, तुम्ही ढोंगी कि खरे. कसं ठरवायचं ते सांगतील तस. गरज नाही आम्हाला तुम्ही सांगते, आम्हाला सांगितलेले आहेत फुल्यांनी, आम्हाला मोठा वास आहे, संपलं तुम्ही सांगायची गरज. आम्हाला सांगून ठेवलेले आहेत त्या व्यक्तीला त्यांनी वाचून कळल्यानंतर त्याला आवडलेला धर्म तो त्याचा धर्म. कसला धर्मनिरपेक्षता पाहिजे? दुर्दैव असं आहे भारतातली परिवर्तनवादी चळवळ संपुष्टात आलेली आहे. याला खरं कारण आहे ते म्हणजे आमच्या चळवळीच्या लोकांनी उसनवारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या चळवळीच्या लोकांनी आदर्श बाहेरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, दुर्दैवतीत आहे. आणि उलटा शिक्का फुल्यावर मारतात की ते ब्रिटिश धार्जिणी होते. काय करायचं? गरज नाही, फुल्यांनी शोधून काढला शिवाजी महाराजांचा वारसा, फुल्यांनी शोधून काढला बळीराजाचा वारसा आणि आम्हाला सांगितलं आमची हे वारसा आहेत. हे जर केलं असतं आमच्या चळवळीच्या लोकांनी तर आज ही परिस्थिती आली नसती, चळवळी संपुष्टात आल्या नसत्या. चळवळी संपुष्टात आल्या ह्याला उपाय ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर केवळ फुलेच असू शकतात. आमचा चळवळीचा वर्ग उष्ण अवसर घेतो आणि स्वतःला नेतृत्वस्थानी इस्टॅब्लिश करू पाहतो. लोकांच्या मान्यतेवरून ठरवायची गरज नाही आम्हाला, फुल्यांना विचारवंत म्हणून घ्यायची गरज नाही. माझं विचारवंत म्हणून नाव स्थापलंय पत्रिकेवर, चांगली गोष्ट आहे, आपल्याला आपण मान्यता तर देतोय, तो भाग वेगळा. पण फुल्यांना विचारवंत म्हणून घ्यायची गरज नाही, विचारवंत होण्यासाठी लिहिलं नाही, लिहिलं असत तर इंग्लिश मधून लिहिले असते महात्मा फुले. महात्मा फुल्यांना चांगली इंग्लिश येत होती. तत्कालीन पुण्यातल्या सगळ्या उच्चवर्गीयांनी महात्मा फुल्यांच्या भाषेची खिल्ली उडवली. फुल्यांना गरज नव्हती त्यांच्या मान्यतेची, फुल्यांना विचारवंत व्हायचं नव्हतं. फुल्यांना माहित होतं मी ज्यांच्यासाठी लिहितोय त्यांना माझी भाषा समजली पाहिजे. ही बांधिलकी आजच्या चळवळीत आहे का? ही बांधिलकी आज चळवळीच्या नेतृत्वस्थानी आहे काय? आम्ही शिकलेला वर्ग तिकडचं अनुकरण करतोय आणि जेव्हा फुले मात्र स्वतःच्या इतिहासात जात आहेत त्यांना मात्र ब्रिटिशांचे हस्तक समजत आहेत. काय दुर्दैव आहे? काय दुराभास आहे? दुराभास नाही, त्यांचं आकलन क्लिअर आहे.
त्या आमची दिशाभूल करू पाहत आहेत, त्यांची नाही, त्या आम्हाला दिशाभूल करू पाहत आहेत। आणि म्हणून दुर्दैव असं आहे, आजपर्यंत फुले आमच्या समाजाला पचलेच नाहीत, अजूनही पचायला किती वर्ष लागतील प्रश्न आहे। फुले जर आम्हाला पचले असते तर भारताची आजची अवस्था राहिली नसती। आणि म्हणून ते आम्हाला सांगतायत, फुले म्हणजे काय? पुण्यासारख्या शहरामध्ये काम करणारे काहीतरी छोटे मोठे समाज सुधारक आम्हाला सांगतात। आणि ते दुसरे मात्र कुठेतरी एखादी पुस्तिका चार भिंतीत बसून लिहिले तरी जागतिक विचारवंत होतात ते। आणि महात्मा फुले मात्र स्थानिक कार्यकर्ते होतात आणि ते ब्रिटिशांचे हस्तक होतात हे आम्हाला सांगण्यासाठी। त्यांना माहिती आहे फुले पाचले तरी आमचं काही खरं ठेवणार नाहीत। दुर्दैव असं आहे, फुल्यांच्या नंतरच्या काळात चळवळींनी फुल्यांच्या चळवळीला केवळ ब्राह्मण विरोधक बनवलं, म्हणून आजची परिस्थिती आहे। फुल्यांचे टार्गेट केवळ ब्राह्मण विरोधक नव्हतं, 1873 ला जेव्हा महात्मा फुल्यांची पहिली पुस्तिका आली, पहिली नाही, पुस्तिका जी महत्वपूर्ण आली ती म्हणजे गुलामगिरी, अनेक लोक गुलामगिरीकडे पाहताना केवळ ब्राह्मण्यवाद विरोधी असंच पाहतात। पण मी असं म्हणतो की महात्मा फुल्यांची गुलामगिरी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारी पहिली पुस्तिका आहे। भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारी पहिली पुस्तिका आहे ती म्हणजे गुलामगिरी। हे दुर्लक्षून चालणार नाही, ते आम्हाला माहित पाहिजे किमान, आम्ही फुल्याचे वारसदार म्हणून। कारण इथली पॉलिटिकल इकॉनॉमी, इथली राजकीय अर्थशास्त्र काय आहे, त्याचं शोषण काय आहे, कुणाचं शोषण होतंय, कुणाकडनं होतंय, कशा स्वरूपात होतंय, ह्याचा खरा लेखा जो का कोणी मांडला असेल तर तो फुल्याने मांडलाय। आणि म्हणून म्हटलंच असतं तर खऱ्या म्हणजे भारताच्या पॉलिटिकल इकॉनॉमीचे जनक म्हणून महात्मा फुल्यांना पाहिलं पाहिजे। पण दुर्दैव असं आहे, महाविद्यालयात शिकताना आपल्याकडे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कुणाला पाहिलं जात असेल तर ते न्यायमूर्ती रानड्याकडे पाहिलं जात आहे। मी काय म्हणतोय, गुलामगिरी ही पुस्तक भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारी पहिली पुस्तिका आहे आणि त्या अर्थाने महात्मा फुले भारतीय अर्थशास्त्राचे पहिले जनक ठरतात। आणि त्या अर्थशास्त्राचे जनक असलेल्या फुल्यांनी लिहिलेल्या गुलामगिरीनंतर आपल्याला केवळ खर तर या व्यवस्थेनं फक्त पुस्तकं वाचून इतिहास समजून घ्यायचं शिकवलेलं आहे, परंतु मात्र तत्कालीन घडलेल्या घटनांच्या संदर्भाने ते शिकवलं जात नाही। महात्मा फुल्यांची गुलामगिरी येते आणि त्याच्यानंतर 76 साली भारतभरात जी मोठी शेतकऱ्यांची चळवळ उभारते ती म्हणजे इतिहासामध्ये नाक कापीची चळवळ म्हणून ओळखली जाते। महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या गुलामगिरीमुळं इथल्या शेतकरी वर्गाला जे आत्मभार येतो, जे स्वतःची जाणीव होते आणि जे अर्थशास्त्र समजतं, त्यातून उभारलेली ती चळवळ म्हणजे नाककापीची चळवळ आहे। ती म्हणजे शेतकऱ्याचा आसूड 1980। ह्याचा संबंध जोडून जर नाही पाहिला आपण तर आपल्याला फुले कळणार नाही। हे संबंध आपण समजून घ्यायला पाहिजे तरच आपल्याला आजची चळवळ काय आहे आणि आजची चळवळ का धोक्यात आलेली आहे हे समजायला मदत होईल। आणि त्या शेतीच्या सोबत येणारी गुर जनावरं जी आहेत ती त्याच्यापेक्षा त्याला ओझ झालेली आहेत आणि तो विकायला काढतोय। आजच्या परिस्थितीमध्ये एक वर्ग ती शेती धोक्यात कशी येईल याचा प्रयत्न करतोय आणि दुसरा वर्ग मात्र ते गुरं विकायचे नाहीत आणि ते गुरं मात्र गोहत्याबंदी विधेयक आणून त्यांचं रक्षण करण्याचा खोटा आवाहन दाखवून पाहतोय। या गायीचं रक्षण कोण केलं असेल तर ते आम्ही केलंय, तुम्ही सांगायची गरज नाही।
आज ही गाय मातेचं रक्षण आम्हाला कुणाला कळवलं असेल तर ते आम्हाला आहे, कारण ते आमची उपयुक्त पशु आहे, आमच्या आम्हाला ती जगवत आलेली आहे. आमची शेती धोक्यात आणायची, आम्हाला शेती विकायला भाग पाडायचं, आणि दुसरीकडे मात्र आम्हाला गायीच्या विरोधी ठरवायचं आणि गायीचे रक्षक स्वतःला म्हणून घ्यायचं. त्या विरोधाभासाचं काय करायचं? महात्मा फुल्यांनी